अजित पवारांनी शरद पवारांविरोधात जाहीर टीका करायला सुरुवात केली. शरद पवारांमुळे मुख्यमंत्रीपदाची संधी पक्षानं गमावल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. 2023 ऐवजी 2004 सालीच शरद पवारांविरोधात बंड करायला हवं होतं असं बेधडक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. अजित पवारांनी बारामतीच्या प्रचारसभांमधून थेट शरद पवारांना टीका करायला सुरुवात केली. शरद पवारांमुळे पक्षाचं आणि स्वतः अजित पवारांचं कसं नुकसान झालं हे अजित पवार आता जाहीर आणि बेधडकपणे सांगू लागले. 2004 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची संधी गमावल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. 52 आमदार असताना शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. 2004 पुन्हा सरकार बनवलं तेव्हा तर हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते. स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं, परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं, 4 मंत्रिपद आणि 4 खाती जास्त घेतली, आपल्याला मुख्यमंत्रीपद नको. शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद सोडलं ही मोठी राजकीय चूक केल्याचं अजित पवारांनी सांगतानाच त्याचवेळी बंड करायला हवा होता अशी रोखठोक भूमिका अजित पवारांनी घेतली. पण काय आता आदेश तेही आम्ही ऐकलं, कधी त्या बाबतीमध्ये हुक केलं नाही. आता वाटतंय की आत्ता केलं ते 2004 केलं असतं तर लय बरं झालं असतं, पण आता काय करता मागचं काढून काय उपयोग नाही. स्वतःच्या काकांविरोधात केलेल्या बंडाचं समर्थन करताना त्यांनी स्वतः शरद पवारांना ज्यांनी संधी दिली त्यांनाच बाजूला केल्याचा आरोप केलाय. आपला इथला इतिहास असा आहे, म्हणजे जो जुना पवारांचा इतिहास, की 62 एकच जण इकडं होता आणि अख्खं घरानं तिकडं होतं, तरी घरानं प्रचार करत असणारं सीट पडलं आणि एकटा माणूस असणारं सीट निवडून आलं. तसं आत्ता पण होणार आहे. निवडणूक भाऊबंदकीची नसल्याचं अजितदादा सांगत असले तरी शरद पवारांवर टीका केल्याशिवाय ही निवडणूक जिंकणं शक्य नसल्याचं अजित पवारांना उमगल्याचं स्पष्ट झालंय. राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.